अनंत भक्ति तू, भव दिव्य शक्ति तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिम दूत अग्नि तू, मूर्तिमंत भक्ति तू, भव्य दिव्य शक्ति तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिम दूत अग्नि तू, क्षितिजास रूढींचे कुंपण, असे तुझा क्षितिजास रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण। हा उपाशीपोटी कामगार किती काम करणार? पैसे घ्यायला येऊ? तुझा आज मूड ठीक दिसत नाहीये का? मूड काय फक्त तुमच्या सरांचाच खराब असतो? बाकीची माणसं काय बिनमनाची दगड आहेत? माझी धी आहे ना, त्या पुरू सरांना देव मानते ते। आपण कोणी त्यांच्याबद्दल काही बोललं ना की धी जाम वैतागणार। नवरा, त्यांनी तर मला व्यभिचारणी म्हणून ठरवून टाकलंय। त्यांनी माझ्यावर आरोप केलाय की माझे परपुरुषाबरोबर संबंध आहेत म्हणून। पैसा, श्रीमंती, फक्त फक्त हे सगळं बघून अंधळ्यासारखं मला कुणाशीही लग्न करायचं नाहीये। अंधळ्यासारखं म्हणजे तुला नेमकं म्हणायचंय काय? अगं, 24 तासात लग्न लावून देत नाहीयेत भागवत गुरुजी, त्यांना फक्त पसंती कळवायची आहे। बाबा प्लीज, माझ्यासाठी ते शक्य नाही, आणि इतक्या घाईत एवढा मोठा निर्णय तर मी अजिबात घेऊ शकत नाही। अगं मैत्री, मुलांचा क्लास बघ, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिवाय इंग्लंड अमेरिकेत सेटल आहेत सगळे। असू द्या ना, इंग्लंड अमेरिका लंडन बाबा, मला याची अजिबात क्रेज नाहीये। आपला देश महान आहे, मला खूप आवडतो। कळलं, काय हवं ते करा। बाबा प्लीज, काय हवं ते कर असं म्हणू नका बाबा। मला मला समजून घेण्याचा प्रयत्न तर करा मैत्री। तुला तुला कोणी पसंत आहे का? नाही बाबा, असं काहीही नाहीये। आणि असं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना। पण मग तू का नाही म्हणतेस हे कळणं माझ्या बुद्धीपलीकडचं आहे। खरंच फार फार इंटरफेअर करता तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात। अहो, प्रत्येकाला स्वतःची मत असतात, स्वतःच आयुष्य असत। आणि आता ती मुलगी काही लहान राहिली आहे का? बाबा बाबा प्लीज। ठीक आहे, मी मूर्खासारखं बोललो भागवत गुरुजीशी, तेच मला वेड्यात काढतील उलट। पण पोटच्या मुलींसाठी मी काहीही करू शकलो नाही हे आज कळलं मला। हरकत नाही, पण यापुढे मैत्रीच्याच काय, माशा आणि प्रकाशच्या लग्नाबाबत पण मी काहीही बोलणार नाही। बाबा, तुम्ही इतकी टोकाची भूमिका का घेताय? कारण तुम्ही मला माझी जागा दाखवून देता ना। आई, नाही मी काही बोलतच नाही, कारण यांचा स्वभाव हा असा। खरं आहे, हेच हेच मी स्वतः स्वतःचा हसू करून घेत असतो नेहमी। ठीक आहे ठीक आहे बेटा, तू काही काळजी करू नकोस। 24 तासानंतर भागवत गुरुजींचा फोन आला की त्यांना काय सांगायचं ते मी स्वतः सांगेल, पण यानंतर तुझ्या बाबतीत मी काहीही बोलणार नाही। बुके बुके कोणी पाठवलाय? अरे वा,
कमालच झाली. एरवी न्यूज चॅनल वाल्यांना टीका करणाऱ्यांची सवय असते. बुके, दॅट्स रिअली ग्रेट. कुणी पाठवलाय हा बुके? केदार सर, काय झालं? तुमचा चेहरा असा का झालाय? हा केदार, तू आता उगाच सस्पेन्स ठेवू नकोस. हा कोणी पाठवलाय? पाठवणाऱ्याचं नाव नाही लिहिलं, पण हा बुके भाषा साठी पाठवलेला आहे. प्रिय भाषा सप्रेम. मला मला बुके कोण पाठवणार आणि तेही नाव न लिहिता? ए भाषा, उगाच नाव वगैरे आठवण्याचा प्रयत्न करतेस असं आवडू नकोस. काय? ऑफकोर्स. चल नाव सांग. नाव? कुणाचं नाव? कम ऑन भाषा, चल नाव सांग बरं. अगं खरंच सांगते कीर्ती, कुणी नाहीये तसं. थापा मारू नकोस. कुणी उगाच वेळ जात नाही म्हणून आपला पैसा खर्च करून बुके पाठवणार नाही. भाषा, तू आम्हाला तुझे जवळचे मित्र मानतेस ना, मग तुझ्या आयुष्यातल्या बुके पाठवणाऱ्या स्पेशल व्यक्तीचं नाव नाही सांगणार? नाही, दिस इज नॉट फेअर. कीर्ती, अगं अगं काहीतरीच काय. बरोबर बोलतेय कीर्ती. भाषा, तुझं टॉप सिक्रेट आता ओपन झालेलं आहे, पटकन नाव सांग बरं. अरे तुम्ही दोघं खेचतात का माझी? कीर्ती, अगं अगं काहीतरीच काय. बरोबर बोलतेय कीर्ती. भाषा, तुझं टॉप सिक्रेट आता ओपन झालेलं आहे, पटकन नाव सांग बरं. अरे तुम्ही दोघं खेचतात का माझी? खरंच सांगते, असं असं बुके वगैरे पाठवणारा माझा कोणी मित्र नाहीये. आणि पहिली गोष्ट, प्रेम वगैरे असल्या भानगडीत मी कधी पडलेच नाही आणि पडणारही नाही. ओके, ऍक्च्युली मलाच कळत नाहीये की हे असं नाव न लिहिता बुके पाठवणारा कोण असेल. तू खरं सांगतेस भाषा? ऑफकोर्स. तसा मनाजोगता मला आवडणारा कोणी भेटला असता ना, तर मी घरच्यांना सांगण्याआधी तुम्हाला सांगितलं असतं. बिलीव मी, ॲक्च्युली माझ्यासाठी एक सरप्राईजच आहे. असं नाव न लिहिता बुके पाठवणारा कोण असेल हा प्राणी? काय मित्रा, कसा आहेस? अरे काय झालंय काय तुला? कोणाशी बोलत नाहीस, घराच्या बाहेर पडत नाहीस, काय चाललंय काय हे? आपण एक काम करू, चल तयार हो, आपण महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, जरा बरं वाटेल. बऱ्याच वर्षात आपण फिरकलो नाही तिकडे, माहितीये? मग तिकडनं मस्तपैकी असे समुद्रावर जाऊ, मस्त कुल्फी वगैरे खाऊ, मोकळ्या हवेत फिरू, मस्त गप्पा मारू, जरा बरं वाटेल. मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी तुला आवडतात. चल चल चल, उठ 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 उठ. अरे नाही, जाऊ दे तिकडे नको, मंदिरात वगैरे नको. आपण एक काम करूया, आपण पार्कात जाऊया फिरायला, मस्त फिरू तिकडे मोकळ्या हवेत, मनसोक्त गप्पा मारू. झालास तुझंस मन थोडस मोकळं कर. बघ अरे, मन मोकळं केल्याने मनावरचं ताण हलका होतो माहितीये. अशा अंधारा खोलीत कोंडून ठेवून काय होत नाही. अरे विचारांचा कोंडमारा होईल तुझ्या. बर, मला सांग काही असं वेगळं घडलंय का तुझ्या आयुष्यात? प्रेमात वगैरे पडलायस का? नाही नाही नाही, अरे व्हेरी गुड व्हेरी गुड, प्रेमात पडला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. एक 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 काम कर, एक काम कर, त्या मुलीचं नाव काय मला सांग. बोल 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 लवकर, तिचं नाव काय? अरे
अरे असं काय करतोस, तिचं नाव काय मला सांग, मी स्वतः जाऊन तिला भेटतो, हवे असल्यास खुणासाठी मला तुझी एक अंगठी दे, असं हनुमंतासारखं तिच्या चरणी बसेन, तुझी ही अंगठी दाखवेन, ओळख पटवेन आणि तिला ताबडतोब तुझ्याकडे घेऊन येईन. बोल 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 बोल, उठ 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 उठ. तसं बोलून झालं असेल तर निघ. मी जाईन रे, मला जायला कितीचा वेळ लागतो. पण मला सांग, माझ्या जाण्यानं तुझा कोंडमारा दूर होणार आहे का? हे बघ, मला काय करायचं, कसं जगायचं हे कळतं. तू सांगायची गरज नाहीयेस, त्यामुळे माझे कान खात बसण्यापेक्षा तू तुझ्या कामाला जा, मला एकटं राहू देत. पुन्हा तेच. अरे मी जाईन रे, पण मला तुला या अवस्थेत एकट्याला सोडून जायचं नाहीये. आणि काय माहितीये का, घाटात ती धोक्याची वळणं असतात बघ, त्याच्यावर लिहिलेलं असतं अंधा मोड वगैरे, अशा वेळी माणूस काय करतो? मी स्वतःला खंबीरपणे सांभाळून घेऊ शकतो. ओम, आज माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. मी इतर वेळेस तुला सहन करतो, आज सहन करणार नाही. अरे पण मला जे काही. आय शट आउट. आय शट आउट. एक शब्दही न बोलता इथून बाहेर जायचं आणि पुढचे काही तास मला भेटण्याचा, माझ्याशी बोलण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. शाउटेड ना, माझे वस्कन आले असतील अंगावर. डेंजर झाले हो काम. तसे ते नेहमीच संतापलेले असायचे, पण फार काळ नाही. तास दोन तास नॉर्मल असायचे, परत वैतागायचे. मला काय वाटते, पोट खराब असणार त्यांचं. तसं असेल ते लहानपणापासूनच असायला हवं होतं. शाळेत असताना सुद्धा कधी हा माणूस हसला नाही बुडस. म्हणजे इतकी वर्ष चेहरा न हलवता राहणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय बोडस. तर मग मग कमाल आहे. काय झालंय काय याला? अरे इतके छान दिवस चाललेत, चांगली केस जिंकलाय, सगळीकडे वाह वाह होते. हे एवढं सगळं असताना स्वतःला कोंडून ठेवायला याला झालंय तरी काय? नटसम्राट अहो, तसं कनेक्शन हाय पण आणि नाही पण. कसलं कनेक्शन? मैत्री ताई पण आता बेरसटल्या वाणी करतायत. करेक्ट. मैत्री आज तागायत तरी माझ्याशी रागावून बोलली नाही, पण आज आज तर तिने माझी वरातच काढली. बघा ना, इथे मैत्री ताई परेशान, इथे साहेब परेशान. हा साहेब तुम्ही हसताय, हा इथे आम्हाला श्वास घेणं मुश्किल झालंय. बघा ऐकया, तुझं हे जे काही कनेक्शन आहे ना, ते आपण पडताळून बघूयाच एकदा. असं म्हणताय? बघ ना, दोघही चिडलेले, दोघही वैतागलेले. बोडस पाणी नक्की कुठेतरी मुरतंय. सुरुंग लावायला हवा. सुरुंग म्हणजे एकदा का योग्य ठिकाणी सुरुंग लागल्यावर पाणी जसं भसा भसा बाहेर पडतं ना, तसं शब्द बाहेर पडते. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय बोडस. डॉक्टर संजाली, तुम्ही कोणत्याही दबावाखाली असण्याची काहीही गरज नाही, पण त्याचवेळी सत्य काय आहे ते मात्र आम्हाला समजायलाच हवं. म्हणजे काय डॉक्टर, एखाद्या व्यक्तीवर आपण वेड्यासारखं प्रेम करतो आणि ती व्यक्ती मात्र आपल्याला फसवत असते, अशा वेळेला आपण सावध असलेलं बरं नाही का?
डॉक्टर तुम्ही काय असेल ते सांगा, म्हणजे कुणाची बाजू वगैरे घेऊन सांगा असं नाही, पण खरं काय असेल ते सांगा. खरं तर मी असं सांगणं बरोबर नाही, कारण माझ्या बोलण्यामुळे दोन घरात प्रॉब्लेम होतील. दोन मन दुखावतील आणि असं कुणाचं सिक्रेट सांगणंही बरोबर नाही. मान्य आहे डॉक्टर, पण त्याचवेळी जर कुणी कुणाची फसगत करत असेल, एखाद्याला धोका देत असेल, तर त्याची साथ तुम्ही तरी द्यायला नको. झालेला प्रकार मलाही आवडला नाही, पण सिनियर्स डॉक्टरने आम्हाला सांगितल्यामुळे त्याचं करणं भाग पडलं. पण आता सत्य मला सांगायलाच हवं. अंजलीची आई आजारी नव्हतीच आणि तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला नव्हता. तुम्हाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हे नाटक केलं होतं. त्यासाठी त्यांनी सिनियर डॉक्टरला पैसे पण दिले होते. पण मला हे मान्य नव्हतं, काय करणार, जॉब पडतो. त्या दोघी मात्र तुमच्याशी खूप वाईट वाटलं हे खरं आहे. ही वृत्ती वाईट आहे, त्यांनी असं का केलं समजत नाही, पण झालं हे वाईट झालं. मी येऊ आता. थँक्स डॉक्टर, तुमच्यामुळे सत्य काय ते आम्हाला कळलं. थँक्स. येते मी. नमस्कार. तुम्हाला फक्त मी कसा वागतो ते दिसतंय, पण अंजलीच्या वागण्या बोलण्याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येणार नाही. तिला असं वाटतंय की ती आपल्याला फसवते, पण तिला मात्र हे कळत नाहीये की ती स्वतः चिखलामध्ये अधिक खोलवर रुतत चालली आहे. आणि तिचं वागणं जर हे असंच चालू राहिलं ना, तर मला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. हे बघा चव्हाण, मी ऑलरेडी न्यूज तुमच्या डिपार्टमेंटला पाठवल्या आहेत. काय तुमच्याकडनं क्लिपिंग्स कुठेतरी गहाळ झाले असतील, तर हा तुमच्या डिपार्टमेंटचा निष्काळजीपणा आहे. असं कसं चालेल चव्हाण, तुम्हाला एकच गोष्ट किती वेळा मी. नमस्कार, मी विक्रम खंडागळे. साहजिक आहे, मला बघून तुमच्या चेहऱ्यावर हे प्रश्नचिन्ह अपेक्षित होतं. मला पण तरीसुद्धा मी ठरवलं की तुम्हा सगळ्यांची आणि मुख्यतः भाषाजींची भेट घ्यायची. ठीक आहे, काही वेळापुरतं तुमच्या चेहऱ्यावरचं हे आश्चर्य बाजूला ठेवा. क्या तोंड गोड करा. केदार सर या, प्लीज या.
मैडम घ्या. भाषाजी घ्या. नो थैंक्स. प्लीज सर. भाषा भाषा थैंक यू. विक्रम खंडागळे काय घेणार वेळ? फक्त 5 मिनिटं. मग अर्थात तुम्हा सगळ्यांची परवानगी असेल तरच. तुमच्या शांततेचा अर्थ मी हो असा घेतो. कारण मला मनापासून तुम्हा सगळ्यांना भेटायची इच्छा होती. कामाचं बोलवी? कामाचंच बोलतोय सर. आयुष्यात चढ उतार येतात, टेन्शन्स येतात जातात, पण लक्षात राहतात ती माणसं.